हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी स्नेहल आंग्रे, मी ऑस्ट्रेलियातल्या पर्थमध्ये राहते आणि ऑस्ट्रेलियातल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑस्ट्रेलियातलं मॅकडॉनल्ड्स कसं आहे हे दाखवणार आहे. इथल्या काही वेगळ्या गोष्टी आज तुम्हाला पाहायला मिळतील. तर भारतात पण या गोष्टी आहेत का नाही हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर पण जरूर करा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग ऑस्ट्रेलियातल्या मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊया आणि इथल्या मॅकडॉनल्ड्समध्ये काय वेगळं आहे ते तुम्हाला आज पाहायला मिळेल. तर आतमध्ये गेल्यावरती अशा प्रकारे इथलं इंटिरियर आहे. इथे गेल्यावरती या ज्या मशीन्स आहेत तर यावरून तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता. आणि तसं जर मशीनवरून ऑर्डर द्यायची नसेल तर काउंटरला जाऊन पण ऑर्डर देता येते. इथले टेबल्स वगैरे लावलेले असतात तर प्रत्येक टेबलवरती नंबर वगैरे ठेवलेला असतो. त्याचबरोबर त्या मशीन्सवरून ऑर्डर करणं लोक प्रिफर करतात. ते सोपं पण आहे तशी ती मशीन वापरायला. इथे जर पाहिलं तर हे काही खाण्याचे पदार्थ ठेवलेले आहेत. तर वरती जे बनाना ब्रेडचा जो एक पीस आहे तो $4 म्हणजे जवळपास 200 रुपयाला आहे. त्याचबरोबर डोनट, मॅक्रॉन किंवा कपकेक, मफिन्स असे या ऑस्ट्रेलियातल्या मॅकडॉनल्ड्समध्ये पाहायला मिळतात. तर या गोष्टी फक्त इथे डिस्प्लेमध्ये ठेवलेल्या असतात. चीज टोमॅटो टोस्टी ही पण इथे मिळते. त्याचबरोबर बाकीचे ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला ऑर्डर करून घ्याव्या लागतात. आणि इथे सेल्फ सर्व असतं, आपण आपलीच जाऊन ऑर्डर घेऊन यायची असते. त्याचबरोबर इथे डिस्प्ले पण असतो, तर डिस्प्लेवरती तुम्हाला काय ऑफर्स आहेत आज या पण पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे हे ऑस्ट्रेलियातलं मॅकडॉनल्ड्स आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, काही वेगळ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. चला तर मग ही मशीन वापरून ऑर्डर कशी करता येते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही अशा प्रकारची मशीन असते. यामध्ये स्टार्ट ऑर्डर इथे टॅप केल्यावरती आतमध्ये बऱ्याच प्रकारचा वेगवेगळा मेनू तुम्हाला पाहायला मिळतो. तर ऑस्ट्रेलियात वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर्स पण मिळतात. तर इथे बर्गरची व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल. चिकनच्या बर्गरची पण एवढी व्हरायटी आहे. त्याचबरोबर रॅप वगैरे पण तुम्हाला पाहायला मिळतील. सॅलड वगैरे पण असतं आणि चिकन नगेट्स पण इथे मिळतात. तर चिकन नगेट्स लहान मुलांना खूप आवडतात. जर इथे कॉफी पाहिली तर कॉफी इथे $4 म्हणजे जवळपास 200 रुपयाला एक आहे. त्याचबरोबर चाय लाते वगैरे पण इथे मिळतं किंवा हॉट ड्रिंक वगैरे पण भरपूर असतात. व्हरायटी असते वेगवेगळी. त्याचबरोबर स्नॅक्स आणि फ्राईज वगैरे पण असतात. ऑल डे मेनू वगैरेमध्ये पण तुम्ही मील पण घेऊ शकता. तर इथे फ्राईज जर झाल्या तर फ्राईज जवळपास $2.55 आहे. आणि चिकन नगेट्स जर 24 चिकन नगेट्स घेतले तर ते जवळपास $12 मिळतात. तर इथे सगळ्यात स्वस्त गोष्ट म्हणजे ही सॉफ्ट सर्व जे 85 सेंटला आहे ते. तर ऑस्ट्रेलियात हीच गोष्ट असेल तर ही आईस्क्रीम एवढी स्वस्त मिळते. आणि या ऑस्ट्रेलियातल्या मॅकडॉनल्ड्समध्ये आता 1 वर्ष झाले असतील इथे व्हेज बर्गर वगैरे मिळायला चालू झालेले आहेत. त्या अगोदर इथे कधी व्हेज बर्गर वगैरे मॅकडॉनल्ड्समध्ये मिळत नव्हते. आणि व्हेजसाठी मॅकडॉनल्ड्समध्ये खरंच खूप कमी ऑप्शन होते. तर या गोष्टी आहेत या मी ऑर्डर केलेल्या होत्या. माझ्या मुलांना चिकन नगेट्स खायला खूप आवडतात. तर हे चिकन नगेट्स $12 म्हणजे जवळपास 600 रुपयाचे 24 पीस आहेत. आणि माझ्यासाठी व्हेज बर्गर घेतलेला होता. तर या व्हेज बर्गरमध्ये एक फक्त आलूची पॅटी असते आणि लेट्यूस, टोमॅटो किंवा पिकल वगैरे टाकलेलं असतं. आणि सॉस वगैरे तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे इथे बर्गर मिळतो. तर इथे काही खाऊन झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचा जो कचरा असतो तो तुम्ही तुमचा स्वतः तिथे जाऊन टाकावा लागतो. तर जनरल वेस्ट आहे, रिसायकल आहे आणि कप ठेवण्यासाठी पण वेगळं सेक्शन आहे. अजूनही करोनामुळे इथे काही टेबल असे बंद ठेवण्यात येतात आणि तिथे तुम्ही जाऊन बसू शकत नाही.
त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचं आजचं बिल, माझा जो बर्गर होता तो 6.60 सेंटचा होता, म्हणजे जवळपास 350 रुपयाचा बर्गर होता, आणि नगेट्स जे आहे ते 600 रुपयाचे होते. तर जवळपास सगळं बिल 18.55 एवढे झालेलं होतं. तर इथे ऑस्ट्रेलियात अशा प्रकारे प्ले एरिया असतो, आणि या प्ले एरियामध्ये लहान मुलं जाऊन तिथे खेळू शकतात. असे वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या स्लाइड्स वगैरे इथे असतात, आणि तिथे मुलं आरामशीर खेळू शकतात. आई वडील बाहेर बसून एन्जॉय करू शकतात, किंवा काही ठिकाणी तिथेच प्ले एरिया जिथे असतो तिथेच काही टेबल पण असतात, आणि आपण मुलांवरती लक्ष पण ठेवू शकतो. तर इथे आता जिथे प्ले एरिया होता तिथे दरवाजा पण होता, त्यामुळं मुलं बाहेर जातील असं काही टेन्शन नव्हतं. त्याचबरोबर इथे लहान मुलांसाठी सेफ्टी खूप मेंटेन केली जाते. खाली जर पाहिलं तर मॅट वगैरे लावलेली आहे, आणि इथे प्रत्येक गोष्ट खरंच खूप विचार करून केली जाते. लहान मुलांची सेफ्टीला इथे खूप प्राधान्य दिलं जाते. हे जर पाहिलं तर ही आहे पार्टी रूम. तर या रूममध्ये लहान मुलांच्या वगैरे बड्डे पार्टी होतात, आणि मग त्यांचे मित्र इथे फ्रेंड्स वगैरे इथे येऊन खाऊ शकतात, आणि पार्टी झाल्याच्या नंतर मग प्ले एरियामध्ये जाऊन एन्जॉय पण करू शकतात. तर अशा प्रकारे इथे पार्टी रूम पण असते. तर माझे दोन्ही मुलं आता इथे खेळून एन्जॉय करत आहेत. तर इथल्या मॅकडॉनल्ड्समध्ये आणखी एक ही छान सोय असते, ती म्हणजे ड्राईव्ह थ्रू. तर इथे तुम्ही लाईनमध्ये सरळ सरळ जावं लागतं तुम्हाला, आणि तिथे काही काउंटर असतात, खिडक्या असतात, तर तिथे तुम्हाला तुम्हाला काय ऑर्डर करायचं हे विचारलं जातं. तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता, आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला तुमची ऑर्डर तिथनं घेताही येते. तर आता त्या माणसाने पेमेंट पण तिथे केलेलं दिसते, किंवा ऑर्डर तो घेत आहे. तर असं गाडीत बसूनच बाहेर न उतरता ऑर्डर देऊ शकता आणि घेऊ पण शकता. तर ऑस्ट्रेलियातल्या मॅकडॉनल्ड्सचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय नवीन वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा, आणि अशाच प्रकारचे काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का हे पण जरूर कळवा. तर पुन्हा भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.